वैदिक आयुर्केअर हेल्थ अँड रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ई स्टोअर इंडिया या संकल्पनेत गुंतवणूक केल्यास घरगुती किराणा मालावर 33% डिस्काउंट, गुंतवलेल्या रक्कमेवर 36 महिन्यापर्यंत परतावा दिला जाईल अशी आमिष कंपनीच्या एजंटांनी दाखवल्यानं विश्वास पाटील यांनी सुरुवातीला 27,000 रुपये आणि नंतर 450,000 रुपयांची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीवर पाटील यांना 32,500 रुपयांचे परताव्याचे 2 हप्ते मिळाले, पण जून 2022 पासून कंपनीकडून मिळणारा परतावा तसंच किराणा मालही मिळणं बंद झालं. विश्वास पाटील यांनी कंपनीच्या वरिष्ठ एजंटांसह व्यवस्थापनाकडे पाठपुरावा सुरू केला. त्यावेळी त्यांना रक्कम देण्याबाबत आश्वासन देण्यात आलं, परंतु प्रत्यक्षात पाटील यांना रक्कम मिळाली नाही. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पाटील यांनी नवी मुंबईचा डॉक्टर फैजान खान, राधानगरीचे विनायक राऊत, अनिल महादेव पाटील, किरणकुमार कृष्णात पाटील आणि कागलचा सागर आनंदा सावर्डेकर या 5 जणांनी आपली 4,77,000 रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार कोडोली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी या 5 जणांवर गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.